नमस्कार विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. वाडा तालुक्यातील नारे फाटा येथे वाडा भिवंडी महामार्गावर असलेल्या साई ट्रॅव्हल सिमेंट या पत्र्याच्या दुकानातून दिवसाढवळ्या 1,18,000 रोकड चोरट्यांनी ड्रॉवर मधून लंपास करून पळ काढला. 3 दिवसापूर्वीही अशाच प्रकारे वाडा तालुक्यातील कुडूस येथे प्रीतम स्टीलियस सळई विक्रेत्याच्या दुकानातून 1,50,000 रक्कम ड्रॉवर तोडून चोरट्यांनी पळ काढला होता. यामुळे आता ड्रॉवर मध्ये रक्कम मोठ्या प्रमाणात ठेवणे धोक्याचे झाले, म्हणून सर्वांनी सावधान राहिले पाहिजे. खरं म्हणजे पहिली चोरी झाली आहे, त्या घटनेचा अजून तपास लागलेला नाही आणि आता ही दुसरी चोरीची घटना तालुक्यामध्ये घडली आहे. त्यामुळे आता या घटनेमुळे नागरिकांमध्ये आणि खास करून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. तर वाडा पोलीस स्टेशनमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने पोलिसांसमोर ही एक आव्हान आहे. तपास कशा प्रकारे करून या चोरट्यांना जेरबंद करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार.